ओबीसींच्या आरक्षणासाठी लढणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा खळबळजनक माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ओबीसीच्या आरक्षणासाठी लढणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलवर व्हिडिओ पाठवून धमकी देत असल्याचा धक्कादायक खुलासा अमरावती इथं करण्यात आलाय. लवकरच धमकी देणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. आरक्षणाचा प्रश्न धमकीनं सुटणार नाही तर चर्चेनं सुटणार आहे. धमकी न देता चर्चा करून प्रश्न सोडवावा असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय. न्याय मिळण्याची भूमिका त्यांची मानत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी एक मात्र गोष्ट नक्की सांगितली की या मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसीच्या वाट्यातून नको हा मोठेपणा संभाजीराजेंनी दाखवला, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. काही लोक विचित्रपणा करतात, आमच्या ओबीसी नेत्यावर आता काही लोकांनी आपापड केलेली आहे. म्हणजे कोल्हापूरचे पाटील आहेत, त्यांनी तर आम्हाला मारायची धमकी दिली. म्हणजे मला छगन भुजबळ आहेत, आमचे तायवडे आहेत, बबनराव तायवडे, अशा अनेक ओबीसी नेत्यांना पर्सनल व्हिडिओ पोस्ट करून, फेसबुक पोस्ट करून त्याला आम्हाला मारायची धमकी दिली. यांना आम्ही ठोकू मारू यामध्ये प्रश्न थोडी सुटणार आहे. मूळ मुद्दा काय होतो की दोन नेते संभाजीराजे आणि बाळासाहेब, हे जर दोन नेते एकत्र येत असतील कोणत्या मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तर ती स्वागतार्हची बाब आहे. परंतु राजकीयदृष्ट्या कोणाला मदत त्यातून होत असेल, फायदा उपटत असतील, तर मात्र हे दोन्ही नेत्यांनी सावधपणे भूमिका घ्यावी असं एक बहुजन समाजाचा कार्यकर्ता म्हणून, ओबीसी समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा समाजात मुदतीय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.